नमस्कार सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा जय जयकारचा आस मंती गरजावा सांडिले जांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दिलेल्या त्या प्रत्येकाला मानाचा मुजरा महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण प्रश्न सोडवणार आहोत संयुक्त महाराष्ट्र चळवळ कधीपासून सुरू झाली पर्याय आहेत एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे साठ एकोणीसशे छप्पन आणि यापैकी नाही अचूक उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीस पुढील प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सतरा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी कमिशनची स्थापना केली पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू प्र के अत्रे वल्लभभाई पटेल यस के दार अचूक उत्तर आहे यस के दार पुढील प्रश्न सर्व मराठी भाषिक जनतेचं एक राज्य स्थापन करण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कोणता करार झाला पर्याय आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूर बरोबर उत्तर आहे नागपूर पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य हो पत्करलेल्या एकशे सहा सुपुत्रांचे मुंबईत फ्लोरा फाऊंटनजवळ कोणते स्मारक उभारले पर्याय आहेत हुतात्मा स्मारक स्वातंत्र्य सैनिक स्मारक महाराष्ट्र स्मारक यापैकी नाही अचूक उत्तर आहे हुतात्मा स्मारक पुढील प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार पृथ्वीराज चव्हाण अचूक उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते पुढील प्रश्न बारा मे एकोणीसशे रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली खालीलपैकी कोण या समितीचे सदस्य नव्हते पर्याय आहेत केशवराव जेधे शंकरराव देव प्र के अत्रे द वा पोद्दार बरोबर उत्तर आहे प्र के अत्रे पुढील प्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाचे कोणते सभागृह हे पहिले सभागृह आहे पर्याय आहेत लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषद बरोबर उत्तर आहे विधानसभा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता पर्याय आहेत तारापूर कोयना प्रकल्प जामसंडे प्रकल्प यापैकी नाही बरोबर उत्तर आहे कोयना प्रकल्प पुढील प्रश्न महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे पर्याय सत्तर टक्के पासष्ट टक्के नव्वद टक्के आणि पन्नास टक्के बरोबर उत्तर आहे नव्वद टक्के पुढील प्रश्न कोणते राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानात नमूद करण्यात आलेले आहे पर्याय आहे छोटे मोठे कल्याणकारी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे कल्याणकारी पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत श्री श नवरे शंकरराव देव केशवराव जेधे द वा पोद्दार बरोबर उत्तर आहे शंकरराव देव पुढील प्रश्न द्विभाषिक राज्याचा प्रयोग कोणत्या कालावधीत राबवला गेला पर्याय आहेत एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ बरोबर उत्तर आहे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ पुढील प्रश्न मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला पर्याय आहेत प्र के अत्रे यस एम जोशी श्रीपाद अमृत डांगे यापैकी नाही बरोबर उत्तर आहे प्र के अत्रे पुढील प्रश्न एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते पर्याय आहेत सहा सात चार पाच बरोबर उत्तर आहे चार पुढील प्रश्न महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे पर्याय आहेत पाचवा चौथा दुसरा तिसरा बरोबर उत्तर आहे दुसरा